नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरतीसाठी महत्वाचे प्रश्न पाहणार आहेत आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे भारतीय वन, वन अधिनियम हा कधीचा आहे एकदम एम पी प्रश्न बघा जो काय भारतीय वन अधिनियम आहे हा एकोणीसशे सत्तावीसचा आहे कितीचा एकोणीसशे सत्तावीसचा वनांच्या प्रभावी संरक्षणासाठी आणि वनविषयक कायद्यांची अंमलबजावणीसाठी वन विभागाद्वारे हे बघा करण्यात येतं भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीस वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर जम्मू काश्मीर वगळून बघा हे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे आपल्याला हे एक लक्ष ठेवायचं आहे वन्यजीव संरक्षण अधिनियम कधीचा आहे एकोणीसशे बहात्तरचा आहे हे पण लक्षात ठेवा आणि भारतीय वन अधिनियम हा एकोणीसशे सत्तावीसचा चा आहे जो काय वन संवर्धन कायदा आहे हा एकोणीसशे ऐंशीचा आहे पहा वन संवर्धन नियम हा दोन हजार तीनचा आहे महाराष्ट्र वृक्षतोड लागवड एकोणीसशे चौसष्ट आणि सुधारणा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी महाराष्ट्र गौण वनोत्पादन अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तरचा आहे महाराष्ट्र खाजगी वने संपादन अधिनियम एकोणीसशे पंच्याहत्तरचा आहे पहा आणि महाराष्ट्र वन विकास महामंडळाची स्थापना सोळा फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तरला नागपूर या ठिकाणी झाली सगळे पॉईंट बघा लिहून काढा येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत त्याचप्रकारे बघा वन्यजीव सप्ताह हा दोन ते आठ ऑक्टोबर दरम्यान असतो आणि वन दिवस हा एकवीस मार्चला असतो लक्षात ठेवा एकवीस मार्चला वन दिवस हा आपल्याला पाहायला मिळतो तर मित्रांनो तुम्ही जर वनरक्षक भरतीची तयारी करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑन करा बघा जर तुम्ही सबस्क्राईब केलं नाही तर तुम्हाला आपला एकसुद्धा व्हिडिओ सापडणार नाही त्यामुळे लगेच लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून बघा तुमच्या या ठिकाणमधून चांगले मेरिटला क्रॅक करण्याजोगे आपण या ठिकाणी प्रश्न घेणार आहेत त्यामुळे सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा बघा आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त आपण दोनशे लाईक ठेवू सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की ऑन करा तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ या ठिकाणी पाहायला मिळतील दुसरा प्रश्न आहे जागतिक जल दिवस हा कधी साजरा करण्यात येतो तर बावीस मार्चला बघा जागतिक जल दिवस साजरा करण्यात येतो कधी बावीस मार्चला जागतिक जल दिवस साजरा करण्यात येतो तर बघा एकोणीसशे ब्याण्णवमधील मधील संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण विकास परिषदेमध्ये हा दिवस साजरा करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता आणि एकोणीसशे त्र्याण्णवपासून हा दिवस साजरा करण्याला सुरुवात झाली होती याद्वारे काय होणार आहे गोड्या पाण्याचे जे काही स्रोत आहेत बघा त्याचं महत्त्व त्याचबरोबर शाश्वत व्यवस्थापन याकडे लक्ष केंद्रित केलं आहे आणि दोन हजार अठरा ते दोन हजार अठ्ठावीस हे दशक शाश्वत विकासासाठी जे काही कृतीचा आंतरराष्ट्रीय दशक म्हणून सुद्धा संयुक्त राष्ट्राद्वारे साजरा करण्यात येणार आहे किंवा येत आहे या दिवसाची बघा दोन हजार वीसची थीम होती जल आणि हवामान बदल दोन हजार एकवीसची थीम होती बघा व्हॅल्युईंग वॉटर त्याच्यानंतर दोन हजार बावीसची ती भूजल अदृश्य दुर्श, ते दृश्यमान करणे पुढचा प्रश्न आहे बघा जागतिक व सुंदरा दिवस हा कधी साजरा करण्यात आला तर बघा बावीस एप्रिलला जागतिक व सुंधारा दिवस हा साजरा करण्यात येतो कधी बावीस एप्रिलला जागतिक व सुंदरा दिवस साजरा करण्यात येतो या ठिकाणी बघितलं तर बावीस एप्रिलला जागतिक व सुंदरा दिवस असतो आणि हा जगभरामधील वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो या दिवसाच्या निमित्ताने आपल्या पृथ्वीचे संरक्षण करण्याच्या जबाबदारीचे या ठिकाणी स्मरण केले जातं किंवा होत असतं जगामध्ये सर्वात प्रथम एकोणीसशे सत्तरला हा दिवस साजरा करण्यात आला होता दोन हजार वीसमध्ये मध्ये याला पन्नास वर्ष पूर्ण झाली आणि एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये दे पृथ्वी दिवस हे जुलियन किंग इन यांच्यामुळे मिळालं बघा जुलियन किंग नी केनिंग यांच्यामुळे मिळालं आणि या दिनाची जी काय संकल्पना आहे ही गॅलॉर्ड नेल्सन अमेरिका यांची होती दोन हजार वीस ची थीम बघा हवामान कृती होती दोन हजार वीस ची थीम काय होती हवामान कृती दोन हजार एकवीस ची थीम होती बघा रिस्टोर आवर अर्थ आणि दोन हजार बावीस ची थीम होती बघा इन्व्हेस्ट इन आवर प्लॅनेट दोन हजार बावीस ही काय होती बघा दोन हजार बावीस ची थीम होती थी? पुढचा प्रश्न बघा अत्यंत महत्वाचा प्रश्न स्टार मारून लिहून ठेवा आंतरराष्ट्रीय जैवविविधताचा दिवस कधी साजरा केला जातो तर हा दिवस बघा बावीस मेला साजरा केला जातो कधी आंतरराष्ट्रीय जैवविविधताचा दिवस हा बावीस मेला साजरा करण्यात येतो या ठिकाणी जर पाहिलं आपण बावीस मे आंतरराष्ट्रीय जैव विविधता दिवस प्रत्येक वर्षी बावीस मेला साजरा केला जातो एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये सर्वप्रथम हा जो काय दिवस आहे हा साजरा करण्यात आला होता सर्वप्रथम एकोणतीस डिसेंबर हा जैवविविधता दिवस म्हणून युनोच्या आमसभेमध्ये घोषित केला होता त्यानंतर काय झालं दोन हजारमध्ये आमसभेने बावीस मे हा जैवविविधता दिन म्हणून काय केला घोषित केला कधी बावीस मे पुढचा प्रश्न आपल्या समोर बघा जागतिक पर्यावरण दिवस हा केव्हा साजरा केला जातो तर पाच जूनला बघा कधी पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो कधी पाच जूनला पाच जूनला पहा जागतिक पर्यावरण दिन असतो पाच जून एकोणीसशे बहात्तर रोजी स्टॉकहोम या ठिकाणी पर्यावरणाची परिषद भरली होती आणि या दिनाची सुरुवात बघा एकोणीसशे पंच्याहत्तर पासून झाली होती हा दिवस साजरा करण्याची आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस हा केव्हा साजरा केला जातो तर आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस हा एकोणतीस जुलैला साजरा केला जातो लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस तर बघा एकोणतीस जुलैला आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस असतो आणि एकोणतीस जुलै रोजी प्रत्येक वर्षी वाघाच्या संवर्धनासाठी जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो हे पण लक्षात ठेवा दोन हजार दहामध्ये सेंट पीटर्सबर्ग व्याघ्र शिखर परिषदेमध्ये व्याघ्र दिनाची निर्मिती करण्यात आली होती कुठं करण्यात आली होती बघा सेंट पीटर्सबर्ग या ठिकाणी व्याघ्र शिखर परिषदेमध्ये व्याघ्र दिनाची निर्मिती करण्यात आली होती या ठिकाणी महत्वाचा पॉईंट काय आहे तर वाघाच्या नैसर्गिक निवासस्थानाचं संरक्षण करण्यासाठी तसेच जागतिक जागरूकता वाढवण्यासाठी आणि व्याघ्र संवर्धनाच्या प्रश्नांना पाठबळ देण्यासाठी साजरा केला जातो ही महत्वाचा पॉईंट आहे दोन हजार एकवीसची हिमोती वाघाचे अस्तित्व आपल्या हातात आणि एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये काही टायगर प्रोजेक्ट आहे बघा त्या टायगर प्रोजेक्टला एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये सुरुवात झाली होती कधी एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये तर बघा नागार्जुन सागर हा आंध्र प्रदेशमधील देशामधील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे आपल्या महाराष्ट्रामधील पाहिलं तर बघा महाराष्ट्रामध्ये कोणकोणते व्याघ्र प्रकल्प आहेत एकदम आय एम पी स्क्रीनशॉट मारून ठेवा तर बघा मेळघाट ताडोबा अंधारी पेच सह्याद्री नायगाव नागझिरा त्याचप्रकारे बोर हे काय बघा आपल्या महाराष्ट्रामधील व्याघ्र प्रकल्प आहेत लक्षात ठेवा महाराष्ट्रामधील व्याघ्र प्रकल्प आहे आणि या ठिकाणी हा एक पॉइंट महत्वाचा आहे आपल्याला असा प्रश्न विचारला जातो व्याघ्रगणना ही कधी होती तर बघा दर चार वर्षांनी व्याघ्रगणना होते कधी प्रत्येक चार वर्षांनी व्याघ्रगणना होत असते दोन हजार सहाला ला पहिली वाघाची जनगणना झाली होती म्हणजे वाघाची मोजणी झाली होती दोन हजार सहाला ला पहिल्यांदी आणि प्रत्येक चार वर्षांनी व्याघ्रगणना केली जाते मध्य प्रदेशमध्ये बघा सर्वात जास्त वाघांची संख्या आपल्याला पाहायला मिळते मध्य प्रदेशमध्ये सर्वात जास्त वाघांची संख्या आहे जागतिक पर्यटन दिवस हा केव्हा साजरा केला जातो तर सत्तावीस सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिवस साजरा केला जातो कधी सत्तावीस सप्टेंबरला तर बघा संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संस्थेची स्थापना सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तरला ला झाली स्थापना महत्वाची बघा जागतिक पर्यटन दिना सत्तावीस सप्टेंबरला असतो आणि जी काही संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संस्था आहे यू एन डब्ल्यू टी ओ याची स्थापना एकोणीसशे सत्तरला सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तरला झालेली आहे यामुळेच बघा सत्तावीस सप्टेंबर हा जो काही आहे हा जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा करण्यात येतो दोन ते आठ ऑक्टोबरला राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह स्थापन माग असेच पाहिलं आणि प्रत्येक वर्षी दोन ते आठ ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येतो आणि याचा मुख्य उद्देश काय आहे वनस्पती आणि प्राण्यांचं जीवन जपणे पहिला वन्यजीव सप्ताह एकोणीसशे सत्तावन्नमध्ये मध्ये साजरा करण्यात आला होता कधी एकोणीसशे सत्तावन्नमध्ये मध्ये पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रामधील पहिलं रामसर अभयारण्य कोणतं आहे तर याचं उत्तर बघा नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य देशामध्ये दे बघा पंच्याहत्तरव्या अमृत महोत्सवात पंच्याहत्तर रामसर क्षेत्रे काय आहे हे बघा एक काय बघा पुढचा प्रश्न आहे रक्तवाहिन्यामध्ये गुठुळ्या निर्माण होणे या रोगाला टिंबटिंब असं म्हणतात जे काय आपल्या शिर आहेत किंवा रक्तवाहिन्या आहेत त्यामध्ये गिठुळ्या निर्माण होणे या रोगाला काय म्हणतात राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी थ्रांबोसिस असं म्हणतात त्याला काय म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक सी थ्रांबोसिस असं म्हणतात त्याच्यामुळे काय होतात आपल्या रक्तामध्ये गिठुळ्या तयार होतात पुढचा प्रश्न आहे क्रांतिकारकांनी बारा मे अठराशे सत्तावन्न रोजी टिंबटिंब यास दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केलं राईट आन्सर आहे बघा कोणाला तर ऑप्शन क्रमांक डी बहादूर शाह लक्षात ठेवा क्रांतिकारकांनी बारा मे अठराशे सत्तावन्न रोजी बारा मे अठराशे सत्तावन्न ला बहादूर शाह यांना दिल्लीचा बादशाह म्हणून काय केले घोषित केलेलं पुढचा प्रश्न आहे रातळीपाना हा नेत्र विकार कोणत्या कारणाने होतो रातांधळेपणा हा विकार कोणत्या कारणामुळे होतो तर अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे काय होतं बघा रातानधळेपाना होतो अजीवनसत्व कशामध्ये असतं गाजर मुळ्यामध्ये अजीवनसत्व असतं ते जर कमी पडलं तर काय होतं बघा आपल्याला रात आंधळी पाना पुढचा प्रश्न आहे ठक्कर बाप्पा यांनी टिंबटिंब या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेलं आहे तर ठक्कर बाप्पा यांनी आदिवासी कल्याण या क्षेत्रामध्ये बघा मूलभूत म्हणजे एकदम असं उल्लेखनीय कार्य केलेलं आहे पुढचा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे तर सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचा अधिकार कर कर कोणाला आहे राष्ट्रपती यांना बघा महाराष्ट्रात टिंबटिंब या जिल्ह्यात तांब्याचं सर्वाधिक साठे आढळतात तर कोणत्या जिल्ह्यामध्ये तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात तर ऑप्शन क्रमांक ए चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघा तांब्याचे साठे आढळतात कुठं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढचा प्रश्न आहे बघा रोग निदान करण्याकरता शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा काढून त्याची तपासणी करणे याला खालीलपैकी कोणती संज्ञा आहे तर याला कोणती साधने आहे ही साऊधने बघा रोग निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा काढून त्याची तपासणी करायची त्याला बायोप्सी असं म्हणतात पुढचा प्रश्न आहे mm खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयला आहे खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयला आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी तेलंगणा हे राज्य आपल्या महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेला आहे पुढचा प्रश्न आहे दुकानदाराने पुस्तकाचे गठ्ठे बांधले अधोरेखित नामाचं लिंग ओळखायचे बघा गठ्ठे या शब्दाचं लिंग ओळखायचं आहे राईट आन्सर ऑप्शन क्रमांक सी नपुस आहे बघाय काय नपुसकलिंग काम करण्याची इच्छा असणे क्षमता असणे परंतु काम उपलब्ध न होणे म्हणजे टिंबटिंब या प्रकारची बेरोजगारी असते राईट आन्सर हे बघायचं ऑप्शन क्रमांक डी याला काय म्हणतात खुली बेरोजगारी काय म्हणतात याला खुली बेरोजगारी काम करण्याची इच्छा पण इच्छापणे क्षमतापणे परंतु कामच उपलब्ध नाही याला खुली बेरोजगारी असं म्हणतं पुढचा प्रश्न आहे बघा मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे टिंबटिंब मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे टिंबटिंब तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील उद्योगांना समान वाव लक्षात ठेवा मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील उद्योगांना समान वाव नेक्स्ट पाहा मुंबई शहरात पाणी पुरवठा करणारी तानसा आणि वैतरणा मोडक सागर म्हणतो ही जलाशय कोणत्या जिल्ह्यामध्ये तर मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारा तानसा आणि वैतरणा मोडक सागर ही जलाशय कोणत्या ठिकाणी स्थित आहेत आपल्याला आहे बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी ठाणे जिल्ह्यामध्ये स्थिती कुठं ठाणे नेक्स्ट पहा योग्य जोगडी वाळ खायची आपल्याला आणि त्याचं आपल्याला वर्तुळ म्हणजे आपल्याला खून करायची फक्त खून म्हणजे काही मारायचं नाही फक्त टिक करायची तर बघा करा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी हे काय बघा बरोबर आहे अभाव म्हणजे ज्याची कमतरता त्याला अभाव म्हणतो आला लक्षात बाकी सगळं चूक हे बघाय पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी टिंबटिंब या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राण म्हणून दगन। गणलं जातं तर आपल्या सगळ्याला आहे शेकरू या प्राण्याला बघा महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून काय केलं जातं गणलं जातं पुढचा प्रश्न आहे जावा आणि सी डबल प्लस ही खालीलपैकी कशाची उदाहरणं आहेत तर जावा आणि सी डबल प्लस ही कशाची उदाहरणं आहेत संगणकीय भाषा आहेत बघा या काय संगणकीय भाषा आहेत पुढचा प्रश्न आहे चिखलदारा काय प्रश्न बघा चिखलदारा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहेत कोणता चिखलदारा तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक टी अमरावती या जिल्ह्यामध्ये चिखलदारा आहे हवेच्या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ ओळखायचा आहे आपल्याला दृष्टी आडसृष्टी याचा आपल्याला योग्य अर्थ ओळखायचा आहे दृष्टी आडसृष्टी तर आपल्या माग काय चालते ते दिसू शकत नाही यालाच म्हणतात दृष्टी आडसृष्टी गुलामगिरी हा ग्रंथ टिंबटिंब याने लिहिला आहे एकदम सोपा प्रश्न आहे तर महात्मा ज्योतिबा फुले यांचा कोणता ग्रंथ आहे बघा गुलामगिरी पुढचा प्रश्न एक पॉवर म्हणजे किती तर एक पॉवर म्हणजे किती सातशे वॅट बघा लक्षात ठेवा सातशे वॅट किती वॅट एक पॉवर याला आपण एच पी बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म टिंबटिंब या ठिकाणी झाला तर डॉक्टर बाबासाहेब यांचा जन्म इंदोर जवळ मध्य प्रदेशमध्ये ठे महू या ठिकाणी झाला लक्षात ठेवा महू या ठिकाणी भारतीय संसदेने संमत केलेला कायदा म्हणजे टिंबटिंब कायदा तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी संसदेच्या दोन्ही गृहांनी संमत केलेले व राष्ट्रपतींनी मान्यता दिलेले विधेयक पुढचा प्रश्न बघत आपण घोड्याला वाघ म्हटले वाघाला सिंह म्हटले सिंहाला हरिण म्हटले हरणाला जर बैल म्हटलं तर बघा टांग्याला काय झोपलं जाईल टांग्याला काय झोपलं जाईल आपल्याला विचारलंय तर टांग्याला काय झोपलं जाईल बघा वाघ इथं बघा वाघाला काय म्हटलेलं आहे या ठिकाणी घोडा म्हटलेला आहे बघा घोड्याला वाघ म्हटली आणि इथं बघा घोड्याला काय म्हटलंय वाघ म्हटलंय त्यामुळे बघा टांग्याला काय झोपलं जाईल वाघ झोपलं जाईल पुढचा प्रश्न आहे बघा प्रचाराचा योग्य अर्थ निवडायचा आहे राबता असणे राबता असणे याचा आपल्याला योग्य अर्थ निवडायचा आहे राईट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक बी लोकाची सतत ये असणे यालाच काय म्हणतात राबता असणे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द निवडून योग्य पर्यायाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी हे काय बघा वेगळं या ठिकाणी श्वान म्हणजे काय कुत्रा बाकीचे बघा हय अश्व वारू हे काय बघा घोडा या शब्दाला काय बघा समानार्थी शब्द आहेत कोणता घोडा पुढचा प्रश्न काय बघा खालीलपैकी तीन कर हे अप्रत्यक्ष कर असून एक कर बघा प्रत्यक्ष स्वरूपाचा आहे तो कोणता आहे तो ओळखायचा आपल्याला राईट आन्सर हे बघा उत्पन्न कर लक्षात ठेवा तीन बघा काय आहेत अप्रत्यक्ष आहेत आणि एक कर कोणता आहे प्रत्यक्ष स्वरूपाचा आहे त्यालाच कोणता कर म्हणतात उत्पन्न कर असं म्हणतात पुढचा प्रश्न आहे जागतिक ज्युनियर शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा कुठे झाली तर जागतिक ज्युनियर शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा ही कोणत्या ठिकाणी झाली ऑप्शन क्रमांक आहे पेरू लिमा या ठिकाणी झाली जगातील सर्वात वस्तूवर कार्य करणारा बल कोणता असतं आता आपल्याला माहिती आहे जगातील सर्व वस्तूवर कोणतं बल कार्य करतं तर गुरुत्व बल कार्य करतं कोणतं गुरुत्व बल हे कार्य करतं नेक्स्ट हे बघा तुमसर भांडारा येथे टिंबटिंबची मोठी बाजारपेठ आहे तुमसर भंडारा जिल्ह्यामध्ये टिंबटिंबची मोठी बाजारपेठ आहे कोणती बाजारपेठ आहे तर ता तांदूळ पिकाची बघा बाजारपेठे कशाची तांदळाची बाजारपेठी नेक्स्ट प्रश्न खूप महत्वाचा आहे ब्राह्मो समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली तर जे काय ब्राह्मण समाज आहे त्या ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम राय यांनी केलेली कोणी राजाराम राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे आपल्याला विसंगत घटक ओळखायचा आहे कोणता विसंगत घटक ओळखायचा आहे राईट आन्सर आहे बघा या ठिकाणी वर्तुळ हा विसंगत घटक आहे बाकीच्याला बघा सगळ्यांमध्ये काय असतात कोण असतात परंतु वर्तुळामध्ये कोण वगैरे काय नसतं चौरस त्रिकोण आयत यामध्ये काय बघा कोणी वर्तुळ कसं असतं डायरेक्ट असतं गोल असतं कोरडे हवा विजेची कशी असते कोरडे हवा विजेची कशी असते सुवाहाक दुर्वाहक परिपूर्ण अवरोधक का परिपूर्ण वाहक तर कोरडे हवा कशी असते बघा दुर्वाहक असते लक्षात ठेवा दुर्वाहक जर हवा जर असती कोरडी कोरडे हवामधून जर करंट असतात तर आपल्या दाराच्या बाहेर बघा खांब्यावरती उघड्याच लाईन असतात त्यामधून करंट लगेच ट्रान्सफर झाला असता कोरोना प्रतिबंधिक लस म्हणून भारताच्या सध्या कोणत्या लस दिली जाते भारतामध्ये सध्या कोणती लस दिली जाते एकदम महत्वाचा प्रश्न आहे तर वरीलपैकी सर्व लस दिली जातात स्पुतनिक व्ही को को जाता। ही कोणत्या देशाची रशियाची बागा कोविडशिल्ड कोवॅक्सिन या सगळ्या लसी दिल्या जातात महाराष्ट्र मध्य प्रदेशात सातपुडा पर्वतरांगामध्ये उगम पाहून महाराष्ट्रात प्रवेशणारी टिंबटिंब ही प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे टिंबटिंब ही प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे तर तापी बघा कायम पश्चिम राहणारी आणि ती कायम पाडणार आहे पेपरला त्यामुळे पाठ करून ठेवा भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप व्यक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणतं विशेषण संपर्क समर्पक सम ठरेल भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप व्यक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणतं विशेषण समर्पक सम ठरेल खूप महत्वाचा प्रश्न आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी विकसनशील बघा काय ठरेल विकसनशील पुढीलपैकी सर्वनाम असलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे की मी जा यापैकी आपल्याला सर्वनाम ओळखायचं आहे बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी मी हे काय बघा सर्वनामे काय मी हे सर्वनामे देशात टिंबटिंब या राज्यात तांदळाचं सर्वाधिक उत्पन्न निघतं राईट आन्सर आहे बघा पश्चिम बंगालमध्ये बघा सर्वाधिक उत्पन्न निघतं बघा देशात पश्चिम बंगाल राज्यामध्ये सर्वाधिक उत्पन्न निघतं पुढचा प्रश्न आहे जालियनवालाबाग अमृतसर येथे निरपराध लोकांवर अमोनाश अमानुष गोळीबार करणाऱ्या अधिकाराचं नाव आपल्याला विचारलंय याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि चॅनलवर असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्रश्न आहे पैनगंगा अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे पैनगंगा अभयारण्य कोणत्या ठिकाणी स्थित आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी किनवट या ठिकाणी बघा एकोणीस पैकी एकोणीस प्रश्न बरोबरले असतील आशा करतो पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता रंग हा रोग हा जीवाणूजन्य नाही खालीलपैकी कोणता रोग हा जीवाणूजन्य नाही ऑप्शन क्रमांक बी पोलिओ हा रोग काय बघा जीवाणुजन्य नाही कोणता पोलिओ हा रोग जीवाणुजन्य नाही राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे कोणतं राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी पुणे या ठिकाणी बघा राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र आहे कुठं पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र आहे पॅरालायसिस हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो पॅरालायसिस हा हजार बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक ए जीवनसत्व बी थ्रीमुळे काय होतं बघा पॅरालायसिस हा हजार होतो जीवनसत्व बी थ्रीमुळे पॅरालायसिस हा हजार होतो पुढचा प्रश्न आहे वर्ल्ड वाईड लाईफ फंड डब्ल्यू डब्ल्यू ए पर्यावरणासाठी कार्य करणारी आंतरराष्ट्रीय संस्था कोणत्या ठिकाणी तर ही बघा न्यूयॉर्क या ठिकाणी स्थित आहे कुठं न्यूयॉर्क या शहरामध्ये ही स्थित आहे पुढचा प्रश्न आहे बीड शहर खालीलपैकी कोणत्या नदी काठी आहे कोणतं बीड हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे तर बीवरून बघा बिंदुसारा बघा बिंदुसारा नदीवरती बीड हे शहर वसलेलं आहे नेक्स्ट बघा पशुसंवर्धन दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो तर पशुसंवर्धन दिन म्हणून वीस मे हा दिवस साजरा केला जातो कोणता वीस मे संत जनाबाई यांची समाधी कोणत्या ठिकाणी एकदम माय एम पी प्रश्न आहे पेपरला वारंवार विचारलेला आहे तर पहा संत जनाबाई यांची समाधी गंगाखेड या ठिकाणी सिद्धीकडं गंगाखेड नेक्स्ट बघा चौदाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते काय प्रश्न आहे चौदाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक डी डॉक्टर वाय व्ही रेड्डी हे चौदाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते मला सांगा पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते याचं उत्तर व्हिडिओ पॉज करून लगेच खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा भारतामधील पहिलं निर्मल राज्य खालीलपैकी कोणतं ठरलेलं आहे भारतातील पहिलं निर्मल राज्य तर भारतामधलं पहिलं निर्मल राज्य कोणतं आहे सिक्कीम हे राज्य बघा भारतातील पहिलं निर्मळ राज्य कोणतं सिक्कीम कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे फळे तडकतात कोणत्या अन्नद्राव्याच्या कमतरतेमुळे फळे तडकतात तर बघा बोरॉन लक्षात ठेवा बोरॉन या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे फळे तडकतात पुढचं आहे बघा दुधामध्ये कशाची कमतरता असते दुधामध्ये कशाची कमतरता असते तर दुधामध्ये बघा लोह याची कमतरता असते कशाची लोहाची कमतरता असते पुढचा प्रश्न आहे कोणत्या घटनादुरुस्तीचं वर्णन मिनी घटना म्हणून केलं जातं कोणती घटनादुरुस्ती जिचं वर्णन बघा मिनी घटना म्हणून केलं जातं तर आपल्या सगळ्यांना माहीत पाहिजे ऑप्शन क्रमांक सी जी काय बेचाळीसवी घटनादुरुस्ती बघा या घटनादुरुस्तीचं वर्णन मिनी घटना म्हणून केलं जातं गोदावरी नदीचा उगम कोणत्या पर्वतावर होतो गोदावरी नदीचा उगम कोणत्या पर्वतावरती होतो तर लक्षात ठेवा ब्रह्मगिरी या पर्वतावरती गोदावरी याचा उगम होतो गोड ब्रह्मगिरी या पर्वतावर होतो पुढचा प्रश्न आहे पहा एक जुलै हा दिवस कोणता दिवस म्हणून पाळला जातो बरोबर उत्तर आहे बघा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक डी कृषी दिन एक जुलै हा दिवस कोणता एक जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो सूर्यफूल या पिकाचं मूळ स्थान कोणतं आहे सूर्यफूल हे जे काही पीक आहे याचं मूळ स्थान विचारलंय तर अमेरिका हे बघा सूर्यफूल या पिकाचं मूळ स्थान आहे कोणतं अमेरिका नाबार्डची स्थापना केव्हा करण्यात आली एकदम मायमपी प्रश्न आहे पहा जे काही नाबार्ड शेतकऱ्यांसाठी कार्य करणारी ती नाबार्डची स्थापना केव्हा करण्यात आली राईट आन्सर आहे बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशी रोजी ऑप्शन क्रमांक सी बारा जुलै एकोणीसशे शहाण्णवला नाबार्डची स्थापना झालेली पुढचा प्रश्न आहे धुळे जिल्ह्यामधील शिरपूर पॅटर्न कशासाठी प्रसिद्ध आहे धुळे जिल्ह्यातील शिरपूर पॅटर्न कशासाठी प्रसिद्ध आहे तर बघा जलसंधारणासाठी धुळे जिल्ह्यातील शिरपूर पॅटर्न प्रसिद्ध आहे नेक्स्ट प्रश्न आहे ग्रामपंचायतीच्या ग्रामसूचीत किती वर्षांचा समावेश केलेला आहे तर ग्रामपंचायतीच्या ग्रामसूचीमध्ये एकूण अठ्याहत्तर विषयांचा काय केला आहे समावेश केलेला आहे किती अठ्याहत्तर विषयांचा सत्याग्रह कल्पनेचे जनक कोण आहेत सत्याग्रह कल्पनेचे जनक कोण आहेत तर महात्मा गांधी बघा कोण आहेत महात्मा गांधी हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यामध्ये कधी विलीन झालं हैदराबाद संस्थान भारतीय संघ राज्यामध्ये केव्हा विलीन झालं तर एकोणीसशे एकोणपन्नासला ला विलीन झालं किंवा एकोणीसशे एकोणपन्नासला ला भारतीय संघ राज्यामध्ये विलीन झालं पुढचा प्रश्न आहे पहा नारळ व सुपारीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाण कोणतं आहे नारळ आणि सुपारीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाणे ऑप्शन क्रमांक आहे गुहागर कोणतं आहे गुहागर हे ठिकाण प्रसिद्ध आहे इको विलेज ही जी काही संकल्पना आहे एकाशाशी संदर्भामध्ये तर पर्यावरणाच्या संदर्भामध्ये बघा इको विलेज ही संकल्पना आहे कोणत्या पर्यावरण संदर्भामध्ये संगमनेरी ही खालीलपैकी कोणत्या प्राण्याची जात आहे संगमनेरी ही खालीलपैकी कोणत्या प्राण्याची जात आहे ही बघा शेळी या प्राण्याची जाते म्हणजे शेळ्यांची जाते बकरीची जाते पंचायत राज व्यवस्थेला ग्रामस्वराज्य हे जे काही नाव आहे कोणी दिलं जी काय पंचायत राज व्यवस्था होती त्याला ग्रामस्वराज्य नाव कोणी दिलं विचारलं आहे तर कोणी दिलं आहे बघा महात्मा गांधी यांनी हे नाव दिलेलं आहे कोणी महात्मा गांधी नेक्स्ट पहा लोकमान्य टिळक यांचं जन्मस्थान आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कर्मभूमी असणारे ठिकाण कोणतं बघा लोकमान्य टिळक यांचं जन्मस्थान आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कर्मभूमी असणारे ठिकाण कोणते आपल्याला विचारलंय राईट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक वी रत्नागिरी हे ठिकाणी कोणतं रत्नागिरी पुढचा प्रश्न आहे पायसरायझेशन पद्धतीचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला राईट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक डी लुईस पाश्चर या शास्त्रज्ञाने लावला कोणी लुईस पाश्चर या शास्त्रज्ञेने लावला उसातील साखरेचं प्रमाण मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा उपयोग करतात उसामधील जे काही साखरेचं प्रमाण आहे ते मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा प्रयोग केला जातो राईट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक डी ब्रिक्स सायक्रोमीटरचा प्रयोग केला जातो कोणता ब्रिक्स सायक्रोमीटर पुढचा प्रश्न आहे सहस्र धबधबा कोणत्या नदीवरती आहे सहसरकुंड धबधबा कोणत्या नदीवरती आहे राईट आन्सर आहे बघा पैनगंगा या नदीवरती कोणत्या पैनगंगा नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा खालीलपैकी कोठे औष्णिक को विद्युत प्रकल्प नाही आहे खालीलपैकी कोठे औष्णिक को विद्युत प्रकल्प नाही तर बघा कोयना सातारा या ठिकाणी काय बघा जलविद्युत प्रकल्प आहे कोणता जलविद्युत प्रकल्प आहे बाकीचे सगळे बघा औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत जागतिक जैव विविधता दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो जागतिक जैव विविधता दिन म्हणून एकोणतीस डिसेंबर हा दिवस साजरा केला जातो कोणता एकोणतीस डिसेंबर पन्नास